नमस्कार मित्रांनो, मी डिकुमार तुमच्या सेवेत पुन्हा एकदा हजर आहे तुमच्या आपल्याच युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन. आज मी जास्त वेळ न घेता 8 घटक आहेत खूप महत्वाचे, अतिशय तुम्हाला माहितच आहे, हॅव हॅज हॅड खूप महत्वाचे, त्यानंतर नेव्हर नोबडी आणि नथिंग हे, आणि अजून नीड आणि डेअर. हे ग्रामरचे 8 वेगवेगळे घटक आहेत, पण खूप जास्त वापर यांचा इंग्लिश बोलताना. किती वेळेस आपण यांचा वापर करतो, पण हे वाक्य निगेटिव्ह करताना बऱ्याच लोकांच्या मनात थोडासा डाऊट असतो. दोन प्रकारे हे वाक्य निगेटिव्ह करतात आणि दोन्हीपैकी जास्त यूज कोणतं होतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. खूप लोकांना वाटतं की दोन प्रकारे जरी निगेटिव्ह होत असेल पण प्रोफेशनल यूज कोणता, तर ते पण ह्यामध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे. त्यापूर्वी एक सूचना की माझी जी लास्ट बॅच सुरू झाली 2 दिवसापूर्वी, ती एकच बॅच मी सुरू करणार होतो, पण शेवटची बॅच आहे असं ऐकल्यामुळे खूप ऍडमिशन आले, त्यामुळे एका बॅचच्या जागी मला अचानक 2 बॅच अनाऊन्स करावं म्हणजे चालू कराव्या लागल्या, आणि एका बॅचमध्ये 8-9 ऍडमिशन अजून आहेत. म्हणून जर इच्छा असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याशी, बाकीची माहिती ह्या नंबरवर तुम्हाला मिळून जाईल. हा, या व्हिडिओमध्ये मी जास्त त्याचा वेळ घेत नाही, चला आपण सुरू करून देऊया. सगळ्यात पहिले हे जे आहेत ना, हे आपण प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट म्हणजे टेन्स मध्ये यांचा वापर आपण करतो, आणि यांच्या नंतर लगेच नॉट वापरला की हे वाक्य नकारार्थी होऊन जात. पण अजून आपण 2 प्रकार बघणार आहोत यांचंच नेगेटिव्ह करण्याचे. हे बघा, ही हॅज बीन लर्निंग, ही हॅज बीन लर्निंग इंग्लिश, खूप घाई पण करत नाही पण सगळे कॉन्सेप्ट शिकून जा. सगळ्यांचं वेगवेगळ्या प्रकारे निगेटिव्ह केलं जातं, हे तर फार महत्वाचे आहे. बघा, ही हॅज बीन लर्निंग इंग्लिश, आता याचं आपण इथे नॉट युज केला ह्या वाक्यामध्ये, झालं निगेटिव्ह. आता हेच वाक्य प्रेझेंट परफेक्ट असेल तर ही हॅज ब्रॉट, बी आर यू जी एस टी ब्रॉट, ही हॅज ब्रॉट बलून्स, सॉरी बलून्स फॉर अस, बरोबर. आता हेच वाक्य निगेटिव्ह करायचं म्हणजे इथे नॉट वापरावं लागेल, झालं निगेटिव्ह. हा, किती सोपं आहे, इथे हॅडच्या जागी आपण हॅड केलं तर पास परफेक्ट, त्यासाठी बी असंच वाक्य असणार आहे निगेटिव्ह, आणि इथे आपण हॅड वापरलं, इथे हॅज बी करणं, हॅड वापरलं तर हे बी वाक्य पास परफेक्ट कंटिन्युअस होऊन जातं, निगेटिव्ह करण्यासाठी सोपं आहे. आणि ज्या ठिकाणी करता हॅजच्या जागी समजा आय वी यू किंवा दे यांच्यापैकी जर करता असेल वाक्यामध्ये, तर ते काय असणार आहे, तिथे याच्यानंतर हॅव वापरला जाईल, हॅच्या जागी हॅव, बाकी सगळं सेम असणार आहे, अशीच वाक्य बनते. हा, आता आपण हे वाक्य निगेटिव्ह करताना कशा प्रकारे, ज्या वेळेस वाक्यामध्ये मेन वर्ब नाहीये, म्हणजे हे व्ही आय एन जी म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल, हा, आणि हे पास्ट पार्टिसिपल, हे जर नसेल V3 व्ही आय एन जी, तर समजा ही हॅज, मी ही का वापरते कारण इथे ही वापरलाय, इथे तुम्ही कोणताही सब्जेक्ट युज करू शकता, ही हॅज अ कार, बरोबर. आता हेच वाक्य जर निगेटिव्ह करायचं असेल तर कसं करणार, ही हॅज नो कार, असं एकदा झालं निगेटिव्ह. पण हेच वाक्य ज्या वाक्यात हॅज असतं त्या वाक्यात आपण डज वापरतो, ज्या वाक्यात हॅव असतं हे सब्जेक्ट असले की हॅव असणार, म्हणजे जसं आपण यू हॅव करतो, चला यू हॅव अ कार वाक्य आहे. आता ह्या वाक्यामध्ये निगेटिव्ह जर आपल्याला करायचं असेल सेंटेन्स, इफ यू वॉन्ट टू मेक दिस सेंटेन्स निगेटिव्ह, देन व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव नो कार, सॉरी यू हॅव नो कार. आता हे वाक्य अशा प्रकारे निगेटिव्ह झाले, म्हणजे हॅव असेल, हॅज असेल, कधी कधी हॅड असेल, यू हॅड अ कार, हेच वाक्य जर आपल्याला निगेटिव्ह करायचं, देन व्हॉट शुड आय डू, यू हॅड आणि इथे नो कार, बरोबर. असं आपण हे वाक्य निगेटिव्ह करू शकतो हॅव एज हॅडची. पण अजून एक दुसरी पद्धत आहे, हे जास्त यूज होत नाही व्यवहारामध्ये बोलताना, यांचा वापर केला जात नाही, म्हणून जिथे हॅज आलं तिथे डज, जिथे हॅव आलं तिथे डू, आणि जिथे हॅड आलं तिथे डीड यूज करावं लागतं. पण फरक आहे, बघा निगेटिव्ह करताना फरक काय, बघा ही डज आणि नॉट वापरायचं, म्हणजे डझंट असं झालं, ही डझंट. आता हॅज जो आहे त्याचं काय होणार, हॅव होऊन जाणार, बरोबर.
डज आणि हॅव मिळून हॅज तयार होतो म्हणून हॅव. तुम्ही म्हणाले हॅव का आलं तर ह्या दोन्हींच मिळून एकत्र हॅज बनतो म्हणून ही हॅजंट असंच त्याचा अर्थ निघतो. पण हे सेपरेट आपण असे बोलले जात ही हॅज डझंट हॅव अ कार. बघा झालं निगेटिव्ह बरोबर. आता हा जो अ आहे ना तो नो मुळे निघून जातो पण इथे निघून नाही जात म्हणजे हे प्रोफेशनल झालं निगेटिव्ह करणं. हे सेम तसंच होणार. हे बघा आता ही डोंट हॅव अ कार. अ कार आलं की नाही बरोबर. आता हे ही डिडंट. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का कोणती? तर इथे आपण प्रत्येक ठिकाणी हावच घेतो म्हणजे निगेटिव्ह करताना डज डू डीड किंवा डू डज डीड यांच्यापैकी कोणतंही युज करा पुढे नॉट वापरा आणि इथे हॅवच लिहा. म्हणजे हॅडचं वाक्य असो हॅवचं असो किंवा हॅडचं असो इथे काय येणार हॅवच येणार तिन्ही प्रकारच्या वाक्यांमध्ये. हे सेपरेट बी नॉट तुम्ही लिहू शकता त्यांना जोडलंच पाहिजे असं काही नाही. हे झालं यांच्या बाबतीत. आता इकडे जाऊया पुढे. हा मी पुसतोय. बघा नेव्हर नोबडी नथिंग यांची वाक्य दोन प्रकारे निगेटिव्ह केली जातात. बघा आय नेव्हर आय नेव्हर मी कधीही नाही स्टडी आय नेव्हर स्टडी म्हणजे मी कधीही अभ्यास करत नाही. ह्या शब्दामध्ये ना दोन शब्द दडलेले आहेत. दोन म्हणजे आय नेव्हर स्टडी म्हणजे कधीही आणि नाही नाही पण आणि कधीही म्हणजे हा यन जो आहे ना तो नॉट दर्शवतो नॉट आणि हा एव्हर म्हणजे कधीही दर्शवतो. हा नॉट म्हणजे नाही हा नेव्हर एव्हर काय दाखवतो कधीही. आता याचा अर्थ मी कधीही अभ्यास करत नाही. हा आय नेव्हर स्टडीड असे म्हटलं जातं म्हणू शकतो आपण भूतकाळ बनवायचं तर म्हणजे मी कधीही अभ्यास केला नाही. आणि आय विल नेव्हर स्टडी म्हणजे मी कधीही अभ्यास करणार नाही टेन्स नुसार. हा हे व्ही टू होईल व्ही वन होईल इथे शाल होईल लागेल म्हणजे आपण नेहमी टेन्स वापरतो त्याप्रमाणे. चला आपण आता याचं निगेटिव्ह केलंय हे एक वाक्य एक प्रकारे पण हेच अजून दुसऱ्या प्रकारे कसं कसं वापरलं जाईल. आय नेव्हर स्टडी आता ह्यामध्ये नेव्हर म्हणजे नॉट आणि एव्हर. आय डू नॉट एव्हर स्टडी. बघा डू नॉट एव्हर स्टडी. बघा ह्यामध्ये काय केलं आपण हा नॉट सेपरेट केला आणि एव्हर सेपरेट केला. हा नॉट आणि एव्हर पण हा नॉट नुसता एकटा लिहिला जात नाही म्हणजे याच्यासोबत अशा प्रकारचं हेल्पिंग वर्क लागेल म्हणून आपण काय वापरलं डू. डू का तर आता मी इथे लिहिलं होतं आय वी यू आणि दे हे जर सब्जेक्ट असतील तर डू वापरलं जातं. हे आय आलंय आणि जर समजा हे नसेल तर डज वापरलं जाईल. बघा ही नेव्हर हे आलं की इथं स्टडीज आपोआप स्टडीज होऊन जातं हे आपण सिम्पल प्रेझेंट मध्ये शिकलोय. ही नेव्हर स्टडीज मग इथे काय लागेल डज. अजून याचा एक वेगळाच प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे खूप गजब आणि इंटरेस्टिंग आहे. बघा मी तुम्हाला सांगतो ते पण. हा ही नेव्हर स्टडीज आता काय बनणार याचा दुसरा प्रकार म्हणजे ही डज नॉट एव्हर स्टडी. सॉरी स्टडीज नाही इथे आता स्टडी होईल कारण इथे डज वापरलंय. डज आणि स्टडी म्हणून स्टडीज आपोआप बनत. आता हॅडचं वाक्य घेऊया. ही नाही आता मी शी लिहितो. शी नेव्हर स्टडी काय बनेल आता याच. शी नेव्हर स्टडी इथे पण स्टडीज. आता निगेटिव्ह करायचं शी. आता नेव्हर भूतकाळाचं वाक्य आपल्याला डीड वापरायचं स्टडी व्ही टू करायचे. व्ही टू करायचं म्हणजे भूतकाळ आपण बनवलं. हे वर्तमान काळच बनत होतं आपण आयईएस लावलं तर वर्तमान काळाचे दोन वाक्य पाहिजे. आता भूतकाळ बघूया. शी डीड आणि नॉट डीड नॉट किंवा डीड अँड लिहिलं तरी चालेल. एव्हर आणि हे डीड आलं म्हणजे इथं पण वी वन होऊन जाणार जसं आपण हॅव 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 लिहिलं तर तसं इथे पण स्टडी 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 येणार. याच्यावरती कळेल आपल्याला की हे वर्तमान काळाचं वाक्य आहे की भूतकाळाचं वाक्य आहे. हा
अशा प्रकारे हे वाक्य निगेटिव्ह बनतात. आता आपण पुढचं नोबडी. नोबडी आन्सर्ड म्हणजे कोणीही उत्तर दिले नाही. यामध्ये हे वाक्य निगेटिव्ह आहे बघा. नोबडी आन्सर्ड म्हणजे नो आलंय म्हणजे नाही. बडी म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल बोललं गेलंय. आन्सर्ड म्हणजे कोणीही कोणत्याही व्यक्तीने उत्तर दिलं नाही. किंवा बडी म्हणजे एक माणसाला रिप्रेझेंट करणारा शब्द आहे. हा इट रिप्रेझेंट्स एनी ह्युमन बीइंग. म्हणून आता नो बडी आन्सर्ड मग हेच वाक्य जर निगेटिव्ह केलं तर हे कोणतं काय आहे? भूत का? हा आणि आता नो बडीची फोड करूया आपण. एनी बडी भूतकाळ आहे हे V2 आहे. पण आता हे जर सब्जेक्ट वापरलं तर आता येथे सब्जेक्ट आणि निगेटिव्ह एकत्र केलेले आहे. म्हणून हे जर सब्जेक्ट वापरलं कोणतं? एनीबडी. तर आता हे निगेटिव्ह करताना भूतकाळ बनवायचं म्हणजे त्यामध्ये काय वापरलं जातं? डीड आणि नॉट. डीडंट नो बडी आन्सर. हा डीडंट आणि आन्सर V2 होतं. डीड आल्यामुळे V1 होऊन जाणार. अँड नो बडी म्हणजे एनीबडी डीड नॉट आन्सर म्हणजे कोणीही उत्तर दिले नाही. एकच अर्थ आहे कोणी उत्तर दिले नाही. दोन्हीचा एकच अर्थ आहे. पण दोन प्रकारे निगेटिव्ह झालं म्हणजे यांची फोड केली आपण वेगवेगळ्या पद्धतीने. आता एक नथिंग बघूया. बघा नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल हे खूप महत्वाचं आहे. कुठे जाऊ नका थोडा वेळ. नथिंग इज इम्पॉसिबल म्हणजे काहीही अशक्य नाही असं वाक्य बनलंय. आता याचं पण फोड करावं लागणार आहे म्हणजे आपण काय करणार? एनिथिंग करणार. याच काय? एनिथिंग हा म्हणजे काहीही. आणि हे नाही त्याच्यासोबत जोडलं होतं म्हणजे काहीही अशक्य नाही असं याचा अर्थ निघतो. तर आपण एनिथिंग इज आता इज केलं हे तिथे इम्पॉसिबल दिलंय. हा एनिथिंग इज म्हणजे काहीही अशक्य नाही असं लिहिलंय ना. तर आपण याची फोड करून आता काय? इज नॉट म्हणजे काहीही नाही. आता काय करायचं आपल्याला? अशक्य. काहीही अशक्य नाही. इम्पॉसिबल म्हणजे आपण काय केलं? हा जो नॉट आहे ना हा नॉट इथे जोडलाय आपण. याच्यातून काढलं आणि त्याची फोड करून इथे जोडलं. सेम अर्थ असणार. आता आपण नीड आणि डेअरचं बघू आणि मग यांच्यावरती परत थोडस आपण एक वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. खूप महत्वाचे ते बघा. नीड आणि डेअर. आय डू नॉट नीड किंवा डोंट नीड असं मी चालेल ना. डू नॉट आणि डोंट एकच आहे. आय डोंट नीड युअर हेल्प म्हणजे मला तुझ्या मदतीची गरज नाही. आता हेच वाक्य आय नीड नॉट युअर हेल्प का बरं? का असं केलं? तर हे नीड आहे ना हे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहे. सहाय्यकारी क्रियापद आहे आणि हे पण सहाय्यकारी क्रियापद आहे. याच्यानंतर जर नॉट चालतो तर याच्यानंतर बी चालतो. म्हणजे तुम्ही आता म्हणाल कोणतं घ्यायचं सर? हे घ्यायचं. आणि इथे कोणतं घ्यायचं यांच्यापैकी? तर हे जिथं आपण नोबडी नेवर नथिंग वापरलं इथे आणि इथे अशा प्रकारचे वाक्य. आता इथे डू नॉट येईल, सब्जेक्ट बदलला, ही आलं तर डज येईल, शी आलं तर डज येईल. आणि जर इथं भूतकाळ असेल नीडेड असं असेल हा तर त्या ठिकाणी आपण इथे काय वापरणार? डीड नॉट. हा मग आता हे जर वाक्य भूतकाळात निगेटिव्ह केलं समजा आय नीड नॉट जे याचं नीडेड नॉट असं तर होणार नाही. म्हणून त्याची फोड करून डीड नॉट नीड केलं जात. समजलं? डीड नॉट नीड. याचं जरी असं म्हणजे वर्तमान काळासारखं डू नॉट वापरून आपण जर निगेटिव्ह करतोय पण सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे पास्ट टेन्स मध्ये जर नीडेड केलं तर त्याचं निगेटिव्ह बनत नाही नॉट लावून. म्हणून डीड वापरला जातो. म्हणून यामध्ये हे वाक्य काय प्रोफेशनल असतात. डू नॉट डज नॉट डीड नॉट हा वापरून नीड पुढे युज करायचं आणि बाकी समोर. आता राहिलं काय? डेअर. जसं यू डेअर आपण डू नॉट डज नॉट वापरू. यू डू नॉट डेअर. यू डू नॉट डेअर टू डिलिव्हर अ स्पीच. यू डू नॉट डेअर टू डिलिव्हर अ स्पीच म्हणजे तू भाषण देण्याची हिंमत करत नाही असं बी म्हणता येतं हे वाक्य.
आणि तुझ्यात भाषण देण्याची हिम्मत नाही असं मी म्हणता येतं. दोन प्रकार आहे. आता हेच वाक्य निगेटिव्ह करायचं अशा प्रकारे तर काय करणार आपण, हे काढणार आणि डेअर नंतर नॉट यूज करणार. झालं आपलं वाक्य निगेटिव्ह, किती सोपं आहे. आता आपण हे तीन खूप महत्वाचे, यांचं अजून वेगळ्या पद्धतीने बघा. एकदा मी निगेटिव्ह करून दाखवतो आणि दोन प्रकारे करून दाखवतो. चला पुढे जाऊ बघा. या ठिकाणी वाक्य लिहितो समजा मी, वी वॉन्टेड नथिंग, वी वॉन्टेड, सॉरी इथे क्रियापद घेतो मी, वी वॉन्टेड टू टॉक नथिंग विथ देम. बघा, वी वॉन्टेड म्हणजे आम्हाला पाहिजे होते, काय बोलायचे म्हणजे बोलायचे होते असं याचं तयार होतं. हे वॉन्टेड आणि टू टॉक म्हणून, हा वी वॉन्टेड टू टॉक, आम्हाला बोलायचे होते. इथं नॉट आलंय, नथिंग म्हणजे निगेटिव्ह बनलं आपोआप वाक्य. इथं आपल्याला नॉट कुठे युज करायची गरज नाही, ह्या नथिंग मध्येच नॉट पण असतो. हा काहीही नाही असं त्याचं, काहीही पण असतं, नॉट पण असतं, म्हणजे आम्हाला काहीही बोलायचे हे नॉट मुळे नव्हते झालं, होतेच. आम्हाला बोलायचे होते काहीही नाही म्हणजे आम्हाला काहीही बोलायचे नव्हते. विथ देम हेच अजून आपण दोन दुसऱ्या प्रकारे निगेटिव्ह करतो. बघा, वी डिडंट, डीड आणि नॉट यूज केला, आणि वी डिडंट वॉन्ट टू टॉक, वी डिडंट वॉन्ट टू टॉक आणि विथ देम. आता याचा अर्थ काय बनला, याचा अर्थ आम्हाला त्यांच्याशी काहीही बोलायचे नव्हते, याचा अर्थ आम्हाला त्यांच्याशी बोलायचे नव्हते, बरोबर. पण काहीही साठी आपण काय लावणार, एनिथिंग. मग एनिथिंग आणि हा नॉट मिळून नथिंग बनत, म्हणून हे दोन प्रकारे निगेटिव्ह बनतात वाक्य. बघा, हे नॉट आणि ते एनिथिंग. मग हे नॉट आलं पण डीड का आलं, तर अशा प्रकारचे वाक्य निगेटिव्ह करताना नुसतं नॉट एकटा नाही घेतलं जात, डू डज डीड घेतलं जातं. तर डीड का हे भूतकाळी वाक्य, वर्तमान काळी असते तर डू किंवा डज आलं असतं. ठीक आहे, हे झालं नथिंगच्या बाबतीत. आता आपण नेव्हरच्या बाबतीत घेऊया. नेव्हर म्हणजे कधीही नाही, या अर्थाने आपण दुसरं वाक्य बनवू. हा शी नेव्हर, हा शी नेव्हर प्ले क्रिकेट. आता हेच वाक्य ह्यामध्ये अजून दुसऱ्या पद्धतीने निगेटिव्ह करायचं, म्हणजे नेव्हर च निगेटिव्ह कसं करणार आपण, शी आणि शी मुळे इथे येस राहील ना, डज बनणार. शी सब्जेक्ट आल्यामुळे इथे डू डज पैकी डज येणार, हा म्हणून शी डज आणि नॉट वापरून शी डज नॉट आणि एव्हर, शी डज नॉट एव्हर प्ले क्रिकेट. आता तुम्ही म्हणाल सर इथला यस कुठे गेला, तर तो या डज मध्ये आला दिसतंय ना, म्हणून डूच डज बनवलं जातं. पण इथे यस यस असेल तर ते निघून जातं. आता हेच वाक्य म्हणजे अशाच पद्धतीने ना बनवतो आपण, वॉन्ट मध्ये पण घेऊ शकतो त्याच पद्धतीने. शी वॉन्ट, सॉरी नेव्हर, शी नेव्हर आणि वॉन्ट्स इथे यस लागलं बघ, टू प्ले क्रिकेट, शी नेव्हर वॉन्ट्स टू प्ले क्रिकेट, बरोबर. आता शी नेव्हर वॉन्ट्स टू प्ले क्रिकेट निगेटिव्ह करायचं झालं तर कसं करणार आपण, तर बघा शी आणि इथं पुन्हा काय येणार, डस आणि नॉट आणि वॉन्ट्स वॉन्ट होऊन जाणार, त्याच्यामुळे इथे यस लागलंय ऑलरेडी. शी डज नॉट वॉन्ट टू एव्हर, सॉरी हा एव्हर आपण इथे घेऊ म्हणजे जास्त शोभेल. शी डज नॉट एव्हर वॉन्ट, एव्हर वॉन्ट टू प्ले क्रिकेट. झालं निगेटिव्ह, किती सोपं आहे. आता आता आपण लास्ट एक प्रकार बघूया. हे झालं नथिंग, हे झालं नेव्हर, आता नोबडी. नोबडी विल इन्व्हाइट यू, तुला कोणीही आमंत्रित करणार नाही, बरोबर. आता काय करणार, नो बडी विल इन्व्हाइट यू, एनी बडी, एनी बडी म्हणजे नो बडी आपण फोडलं, एनी बडी आणि विल प्लस निगेटिव्ह करायचं, विल नॉट, एनी बडी विल नॉट इन्व्हाइट यू. आता याचा अर्थ बघा, एनी बडी म्हणजे कोणीही, हा नॉट म्हणजे नाही, इन्व्हाइट म्हणजे आमंत्रित देणे आणि हे त्याचं भविष्यकाळ, आम्ही आमंत्रित देतील किंवा आमंत्रित करतील,
यू म्हणजे तुला, म्हणजे तुला कोणीही आमंत्रित करणार नाही, दोन्हीचं एक अर्थ आहे. आपण वॉन्ट मध्ये परत हे पण वाक्य बनवू शकतो, हा म्हणजे शी न घेता मी आता ही घेतो, तर शी घेतले ही वॉन्ट्स टू लर्न काहीतरी असेल पुढे. हा अच्छा, आपण नोबडी नोबडी घ्यायचंय. नोबडी वॉन्ट्स टू लर्न इंग्लिश म्हणून टाकू चला, म्हणजे कुणालाही इंग्रजी शिकायची नाही. आता काय करणार एनीबडी आणि डज वापरून नॉट, डज नॉट आणि वॉन्ट, वॉन्ट्स जो एस आहे तो इथे निघून गेला. एनीबडी डज नॉट वॉन्ट टू लर्न इंग्लिश. चला अशा प्रकारे म्हणजे दोन दोन प्रकारे सगळे वाक्य निगेटिव्ह केले जातात. प्रोफेशनल कोणते, तर डू डज जिथे आपण वापरतो तिथे, पण ज्या वाक्यामध्ये आपण नेव्हर नोबडी नथिंग वापरलंय त्या वाक्यात डू डजची वाक्य निगेटिव्ह न घेता दुसऱ्या प्रकारचे वाक्य आपण निगेटिव्ह केले ना, नेव्हर नोबडी नथिंग वापरून ते घ्या. बाकी सगळ्या वाक्यांमध्ये डू डज डीड युज करून जे निगेटिव्ह सेंटेन्स बनवतो आपण ते युज करा प्रोफेशनल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या प्लीज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.